तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। कुपवाड चावडीला अप्पर तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील आणि नायब तहसीलदार उमेश कोळी यांची भेट। पेंडिंग प्रकरणांची घेतली माहिती, तातडीनं निपटारा करण्याचे आदेश। कुपवाड चावडीचा वॉशआउट कधी होणार, एजंटांना चाप लावण्याची गरज। कुपवाड गाव कामगार तलाठी कार्यालयाबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन आज सोमवारी अप्पर तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील आणि नायब तहसीलदार उमेश कोळी यांनी कुपवाड चावडीला अचानक भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली, नागरिकांच्या समस्याही ऐकून घेतल्या। सजा कुपवाड एक सजा कुपवाड दोन यासाठी स्वतंत्र तलाठ्यांची नेमणूक करून 15 दिवसात नागरिकांच्या कामाचा निपटारा करू असे नागरिकांना सांगितले। त्याचबरोबर पेंडिंग प्रकरणाची तपासणी पूर्ण करून प्रलंबित असलेली कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत। कुपवाड गाव कामगार चावडीचा कारभार गेल्या काही वर्षांपासून बराच चर्चेत आला असून तलाठ्यांच्या कारनाम्यामुळेच चावडीचा कारभार बदनाम झालाय। तलाठी पदाचा कारभार सांभाळताना काही महाभागांनी जमिनीच्या बोगस नोंदी तर काही जण लाच खाण्याच्या नादात पोलीस रेकॉर्डवर आले आहेत। एकूणच अशा उचापतीखोर तलाठ्यांमुळे चावडीचा कारभार बदनाम होतोय आणि गेल्या काही वर्षापासून चावडीमध्ये एजंटांचा मोठा सुळसुळाट झाला आहे। काही एजंट स्वतःच्या खाजगी मालमत्ता असल्यासारख्या चावडीतल्या रेकॉर्डचा वापर करतात, कुणालाही न जुमानता कुठलीही कागदपत्र ते हाताळत आहे। कुपवाड चावडीमध्ये खऱ्या अर्थानं लाचखोरीला चोकावलेल्या एजंटांचा बंदोबस्त करण्याबरोबर चावडीत बसून कारभार करणारे शिकाऊ उमेदवार आणि कोतवाल यांच्यावरही अप्पर तहसीलदार आणि नायब तहसीलदार या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गरज ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे। शहरातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर खऱ्या अर्थानं एजंट आणि उमेदवार आणि कोतवाल हेच खऱ्या अर्थानं तलाठ्यांना आपल्या जाळ्यात ओढून आपला कार्यभाग साधून घेतात, त्यामुळे त्यांची उचलबांगडी करण्याची गरज आहे। बिग मराठीचे संपादक बाळासाहेब मलमे सांगली।